मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा काकोळा येथील कपडा दुकान आणि सोन्या चांदीचे दुकान यांना संचारबंदी कायद्याअंतर्गत उघडण्याची मुभा नसताना त्यांनी आपली दुकाने सर्रास सुरू ठेवली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर दुकान मालकाला कारवाईस सामोरे जावे लागले. कुरा काकोळा येथे कोरोना आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन केल्यामुळे कुरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील सोन्या चांदीचे विजय चौधरी यांचे चौधरी ज्वेलर्स व विलास चिंचोलकर यांचे समर्थ कलेक्शन या दुकानावरती संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदार श्वेता संचेती यांनी काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास कारवाई करून पुढील आदेश येईपर्यंत दुकान सील करण्याचे आदेश दिले. कारवाई करत्यावेळी मुक्ताईनगरचे तहसीलदार श्वेता संचेती, तलाठी प्रवीण शिंपी, आपापुरा येथील पोलीस पाटील विजय पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आज पुण्यामध्ये आपण जे दुकान सील केलं सोन्या चांदीचं, त्याबद्दल काय बोलाल? आपल्याला ज्या लॉकडाऊनच्या ज्या सध्या सूचना आहेत त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळून इतर जे दुकानं आहेत त्यांना बंद ठेवण्याचा शासनाचा सूचना आहे. परंतु कुऱ्हा गावामध्ये एक चौधरी ज्वेलर्स म्हणून आणि समर्थ ज्वेलर्स म्हणून, समर्थ ज्वेलर्स नव्हतं, कलेक्शन होतं, ते कापडाचं दुकान होतं. तर हे जे 2 दुकानं आहेत ते आपण सील केलेले आहेत कारण की ती उघडी होती. ह्या कारवाई मागचा उद्देश हाच आहे की लोकांना लॉकडाऊनचं गांभीर्य यावं आणि त्यांनी जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. MCN न्यूज करिता कैलास कोळी, मुक्ताईनगर.